ती म्हणजे कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कराचार्य जयंत साळगावकर यांचं आज निधन झालं. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना शनिवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे 5:15 सुमारास त्यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते. आज दुपारी दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. अतिशय दुर्दैवी अशी बातमी. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं निधन झालेलं आहे. अत्यवस्थ होते आणि शनिवारीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय दुर्दैवी बातमी आलेली आहे आपल्याकडे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं निधन झालं आहे. 5:15 सुमारास त्यांचं निधन झालं आहे. कालनिर्णयकार म्हणून त्यांची ओळख. प्रकृती अस्वस्थामुळे खरं तर त्यांना शनिवारीच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे 5:15 सुमारास त्यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते. आज दुपारी दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर. दिनेश, अतिशय दुर्दैवी बातमी सकाळी आपल्याला लक्षात आलेली आहे. ती म्हणजे निधन झालेलं आहे जयंत साळगावकर यांचं. काय सांगशील? अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. शनिवारी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना हिंदुजा रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. रविवारी त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती आणि त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. काल रात्री त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि आज पहाटे 5:15 सुमारास साळगावकर यांचं निधन झालेलं आहे. अतिशय अशी दुःखद बातमी आहे. काल संपूर्ण कुटुंबीय साळगावकर यांचं या हिंदुजा रुग्णालयात उपस्थित होतं. तसंच खासदार भारतकुमार राऊत, आमदार नितीन सरदेसाई, आमदार बाळा नांगावकर हेही या साळगावकर कुटुंबियांचे. निश्चित. दिनेश, तुम्ही आमच्या बरोबर राहा. स्वतः नितीन सरदेसाई आपल्या बरोबर आहे. नितीनची अत्यंत दुःखद बातमी कळलेली आहे, म्हणजे जयंत साळगावकर यांचं निधन. काय सांगाल ऐकून? खरोखरच सगळ्यांसाठीच, म्हणजे साळगावकर कुटुंबियांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुःखाची बातमी आहे. एक अतिशय मोठा माणूस, मग त्यांचं जर सामाजिक कार्य पाहिलं तर ते अनेक विविध पैलूंचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम कालनिर्णय हे पंचांग आपल्याला माहितीच आहे. ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो त्याचं नाव आज महाराष्ट्रामध्ये कालनिर्णय झालेलं आहे. इतकं कॅलेंडर आणि कालनिर्णय हे अविभाज्य झालेलं आहे. घराघरामध्ये आज तुम्हाला कालनिर्णयाच्या माध्यमातून साळगावकर पोहोचलेले होते. आणि त्याचबरोबर इतर सामाजिक संस्था असतील, मग गणेश उत्सव समन्वय समिती असेल किंवा अशा इतर अनेकानेक गोष्टीतून त्यांचं कार्य खूप मोठं होतं आणि त्यांची जी पोकळी आहे ती कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला कायमच जाणवत राहील. त्याचबरोबर एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू असा होता की अनेक लोकांसाठी ते एक मार्गदर्शक होते. म्हणजे ज्योतिर्भास्कर म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा अनेक लोकांसाठी ते मार्गदर्शक होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि एकंदरीतच अतिशय दुःखद अशी घटना आहे आणि त्याची पोकळी लोकांना जाणवत राहील आणि कुटुंबियांना त्यांच्या या दुःखातून बाहेर पडण्याची ईश्वर शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद नितीनजी, आमच्याशी बोलले त्याबद्दल धन्यवाद. मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्या बरोबर होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.